मी सुवर्णा जोशी। या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोनाच्या संकटकाळ गर्भवती महिलांकरता धोकादायक आहेच, मात्र आता 2 दिवसांच्या भ्रूणाला सुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते। कोरोना काळातील गर्भधारणेवर एका संस्थेचं संशोधन समोर आलेलं आहे। हे संशोधन काय आहे, गर्भातील अर्भक आणि मातेला कोरोनाच्या काळामध्ये काय धोका संभवतो, यासह इतर अनेक प्रश्नांचा वेध आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत। कोरोना आणि गर्भधारणा या विशेष शो मधून कोरोना आणि गर्भधारणा यावर आपल्याला खास चर्चा करायची आहे। त्याआधी आपण गर्भधारणा झालेल्या महिलांमध्ये कुणी आणि कसं संशोधन केलं याविषयीचा एक खास रिपोर्ट बघणार आहोत। कोरोनाच्या काळात अनेक महिला घरूनच काम करतायत, त्यामुळे गर्भधारणेसाठी हा उत्तम वेळ असल्याचं अनेक महिलांना वाटतंय। मात्र थोडं थांबा, कोरोनाचा काळ गर्भधारणेसाठी परीक्षेचा असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। आता या संशोधनात काय म्हटलंय यावर एक नजर टाकूया। गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच उदरातील अर्भक कोविडने बाधित होऊ शकतं। ICMR चीच संलग्न संस्था असलेल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेनं हे सिद्ध केलंय। त्याकरता गर्भधारणेच्या 2 दिवस ते 6 दिवस इतकं वय असलेल्या भ्रूणांचा अभ्यास करण्यात आला। IVF च्या तंत्रज्ञानाने कृत्रिम गर्भधारणा करणाऱ्या महिलांमध्ये याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र गर्भवती असलेल्या महिलांनाही कोरोनाचा धोका आहेच। कळलं की जो भ्रूण असतो, 2 सेल 4 सेल 8 सेलचा भ्रूण असतो, छोटा, अगदी छोटा, प्रेग्नन्सीचा आधीचा, तो भ्रूणला पण कोरोना व्हायरस होऊ शकतो। ते आम्हाला कसं कळलं की आपल्या लंग्समध्ये कोरोना व्हायरस व्हायलासाठी ACE2 रिसेप्टर्स लागतात आणि दुसरे काही प्रोटीन्स लागतात, तर ते लंग्समध्ये जे प्रोटीन आहे ते आम्ही बघितले की या भ्रूणमध्ये पण असतात का। आणि आमची टीम, जे माझे 11 स्टुडंट्स आणि पोस्टडॉक्स आहे, त्यांनी सगळं संशोधन केलं लगभग 45 एम्ब्रियोजमध्ये। आणि ते आम्हाला कळलं की ब्लास्टोसिस स्टेजचे एम्ब्रियोज आहे त्याच्यात हे कोरोना व्हायरसचे रिसेप्टर सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, म्हणजे ब्लास्टोसिसला इन्फेक्शन व्हायची, कोरोना व्हायरस इन्फेक्शन व्हायचे चान्सेस खूपच जास्त आहे। कोविड झालेल्या अनेक मातांचा आणि अर्भकांचा जगभरात मृत्यू झालाय आणि बाळांनाही त्याचा धोका आहेच, त्यामुळे कृत्रिम गर्भधारणा म्हणजेच IVF करत असतानाच एम्ब्रियोचं रोपण केलं जावं, त्याआधीच्या म्हणजेच प्लास्टोसिसच्या स्वरूपात करू नये असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे। IVFला जाता आणि तेव्हा जर कोणाला एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन झालं आणि कोरोना व्हायरसचं स्प्रेड लॅबमध्ये झाला, तर हा एम्ब्रियोज कोरोना व्हायरसमधून ग्रसित होऊ शकतो आणि तसे ग्रसित एम्ब्रियोजमध्ये दोष उत्पन्न होऊ शकतात आणि ते एम्ब्रियोज आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप कमी होतात। आणि कोणाला एम्ब्रियो ट्रान्सफर झाला आणि ते महिलाला पण IVF नंतर कोविड झाला, तर त्याचा भ्रूणला खूपच जास्त चान्स आहे कोरोना व्हायरस व्हायचे आणि प्रेग्नन्सी मिसकॅरेजेस वगैरे रेट जास्त होऊ शकतं। म्हणजे आता पर्यंत आपल्याला हे कळलं आहे की भ्रूणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्येही धोका होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आता तर काळजीच घ्यावी लागणार। एखादी महिला कोरोना बाधित नसेल पण IVF द्वारे गर्भधारणा झालेलं भ्रूण जर कोविड बाधित असेल तर त्याचा मातांनाही धोका होऊ शकतो। पण मातांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात या संदर्भातला अभ्यास मात्र अजूनही व्हायचा आहे, त्यामुळे कोरोना काळात गर्भधारणेचा विचार करत असाल तर काळजी घ्या, इतकंच या निमित्ताने सांगताय। स्वाती लोखंडे, News 18 लोकमत, मुंबई। खूप महत्वाचा हा विषय आहे, कुणी घाबरून जावं याकरता हा कार्यक्रम नाही, तर उलट तुमच्या मनात कुठल्याही शंका असतील, भीती असतील, तर ती काढून टाकण्याकरताचा हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत वरिष्ठ संशोधक डॉक्टर दीपक मोदी आणि आपल्याबरोबर IVF तज्ज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। आपल्या दोघांचंही मी स्वागत करते या कार्यक्रमामध्ये।
डॉक्टर दीपक मोदी सुरुवातीला मी आपल्यापासून सुरुवात करीन. मुळात डॉक्टर दीपक, हे जे संशोधन केलं, हे संशोधन का केलं आणि काय यातून समोर आलं, म्हणजे सगळ्यात वैशिष्ट्य जर या संशोधनाची सांगायची तर डॉक्टर तुम्ही काय सांगाल? नमस्कार आणि थँक्यू फॉर प्रोग्रामला इन्व्हाइट करायला. गेल्या वर्ष मी रिपोर्ट केलेलं की प्रेग्नन्सी मध्ये जेव्हा कोरोना व्हायरस बाधित होत तेव्हा गर्भवती महिलांना धोका असतो आणि प्लासेंटा जे असतो जो प्रोटेक्ट करतो बाळाला त्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि जेव्हा मी आम्हाला कळलं तेव्हा लोकांनी मला विचारलं की हे लवकरात लवकर कधी होऊ शकतं आणि काय IVF प्रेग्नन्सीज मध्ये जर काही धोका असतो का, तर त्याच्यासाठी आम्ही विचार केला की काय करू शकतात आम्ही, कसं याला बघायला पाहिजे. तर माझे स्टुडंट्स बसले आहेत, त्यांनी हे प्रयत्न केला की भ्रूणमध्ये काही रिसेप्टर्स आहे का कोरोना व्हायरसचे, ते आधी आम्ही संशोधन केलं. आणि त्याच्यात आम्हाला कळलं की जे एकदम बीज असतं आणि बीजच्या नंतर जे भ्रूण असतं 2 सेल्स 4 सेल्स 8 सेल्स त्याचा तर कोरोना व्हायरस रिसेप्टर्स कमी आहे, पण जेव्हा ब्लास्टोसिस होता आणि आईच्या गर्भामध्ये तो इम्प्लांट होतो तेव्हा त्याच्यामध्ये कोरोना व्हायरसचे रिसेप्टर्स खूप जास्त प्रमाणात दिसू आले. आणि त्याचा आपल्याला कळलं की हे व्हायरसचा धोका या ब्लास्टोसिसला होऊ शकतो. पण दीपक सर, आपण म्हणजे या संशोधनामध्ये असं समोर येत आहे की 2 ते 3 दिवसाचं जे भ्रूण असतं त्याला जर कोरोना झाला असेल तरी सुद्धा आईला धोका असू शकतो. हार्टबीट्स येण्याच्या आधी सुद्धा कोरोना झालेला त्या भ्रूणाला असू शकतो का, आणि मग ते इन्फेक्शन आईला सुद्धा होऊ शकतं का? तर हे हार्टबीट हे हा जो स्टेज आहे तो हार्टबीटचा खूप आधीचा आहे. आईला प्रेग्नन्सी असते ते कळत पण नाही आणि तेव्हाचा हा भ्रूण असतो आणि त्याला हार्टबीट वगैरे अजून डेव्हलप झालेच नाही. ते सगळे ऑर्गन सिस्टम्स डेव्हलप होत आहे त्याच्यामध्ये, हार्ट, लंग्स, किडनी, त्याच्या सेल्स आता रेडी होत आहे आणि तेव्हा ते त्याच रिसेप्टर आहे. तर असा भ्रूणला इन्फेक्शन झालं आणि ते कळायला खूपच मुश्किल आहे. आणि असं भ्रूणला इन्फेक्शन झालं की भ्रूणचं डेथ व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आता आईला इन्फेक्शन होऊ शकतं की नाही ते आतापर्यंत आपल्याला कळत नाही की वेदर दॅट इज ते पॉसिबिलिटी आहे का, ते सांगायचं आधी आता मुश्किल आहे. डॉक्टर दीपक, आपण असेच सोबत राहा, नंदिता पालशेटकर यांच्याशी सुद्धा बोलूया. डॉक्टर नंदिता, खरं आहे आपण असं म्हणतो की हा जो 2 वर्षांचा काळ लॉकडाऊनचा गेला, अनेक महिला ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा करिअरिस्टिक आहेत त्यांनी सुद्धा हा काळ गर्भधारणेसाठी योग्य असं समजून किंवा असा विचार करून की आपल्याला थोडा बाळाला वेळ देता येईल हा चान्स घेतला. पण कोरोनाचा काळ, स्वतःला जपणं आणि आता जे संशोधन समोर आलंय या सगळ्याविषयी काय सांगाल? स्वाती, एक आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जेव्हा करोना आला आणि त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, तो व्हायरस कसा ऍक्ट करतो, काय करतो, हे वर्षभरात आपल्याला त्याच्याबद्दलची जी माहिती आली आहे ती बरीच आलेली आहे पण संपूर्ण नाही आहे. ओके, तर पहिल्या सुरुवातीला जेव्हा करोना आला तेव्हा सगळ्यांनी म्हणजे IVF ऑल ओव्हर द वर्ल्ड थांबलं, कारण आम्हाला माहीत नव्हतं की ह्याच्यातनं बाळाला होणार का, आईला होणार का, एग्स ना होणार का वगैरे. आणि संशोधनं चालू झाली आणि दीपक सारखे अनेक पेपर्स पब्लिश झाले. पण त्याच्यानंतर जूनमध्ये जेव्हा आम्हाला सगळ्यांना ऑर्डर्स आल्या फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, सगळ्या IVF सेंटर्सनी तुम्ही काम चालू करू शकता, तर ते का त्यांनी केलं की जो IVF आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला मुलाला आढळलेलं नाही किंवा स्त्रियांना पण आलेलं नाही. आणि हे पूर्ण जगाचं एक्सपिरियन्स आहे, मी फक्त माझा एक्सपिरियन्स नाही बोलत, कारण सगळ्या आपल्या जर्नल्समध्ये येतं, माहिती येते वगैरे. जी डॉक्टर दीपक बोलतायत ती जी भीती आहे ती फार थिअरटिकल आहे, म्हणजे की अंड्यावर रिसेप्टर्स आहेत, इनफॅक्ट तुमच्या ओव्हरीमध्ये रिसेप्टर्स आहेत, युट्रसमध्ये रिसेप्टर्स आहेत, टेस्टीजमध्ये, प्लेसेंटामध्ये, बऱ्याच ऑर्गन्समध्ये रिसेप्टर्स आहेत, त्यामुळे हा कोरोना व्हायरस कुठेही जाऊ शकतो. तर ही जी रिस्क आहे, आम्ही HIV पेशंट्सचं पण IVF करतो, आम्ही यु नो हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी किंवा सिफिलिसच्या पेशंट्सचं पण IVF करतो. तर त्याच्यासाठी आमच्याकडे गाईडलाईन्स आहेत की पेशंटला जर इन्फेक्शन असलं तर कसं करायचं. तर आता ह्या वेळेस तर जर कोविड असलं, आम्ही कोविडची टेस्ट दुसऱ्या दिवशी पण करतो पाळीच्या, आणि जेव्हा पेशंट यु नो ईटी साठी येते, म्हणजे दोनदा इंडियामध्ये दोनदा टेस्ट केली जाते पेशंटची. दुसरी गोष्ट म्हणजे
सगळ्या ज्या प्रिकॉशन्स आहेत त्या IVF लॅबोरेटरीमध्ये म्हणजे करोना यायच्या आधीपासूनच पाळल्या गेल्या. आता कुठलेही HIV पेशंट असलं तर आमचे फुल PPE किट्स असतात आमच्या, की आम्हाला होऊ नये किंवा त्या पेशंटचं दुसऱ्याला होऊ नये. त्यामुळे त्या प्रिकॉशन्स आम्हाला माहिती होत्या आधीपासून आणि त्या आम्ही घेतोय. नंदिता पालशेतकर आपल्या सोबत होते आणि त्या सांगतायत की जरी अशा प्रकारचं संशोधन झालेलं असलं तरी सुद्धा पूर्ण काळजी घेतली जाते आहे. डॉक्टर दीपक मोदी सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि नंदिता पालशेतकर तर आपल्या सोबत आहेतच. डॉक्टर दीपक, अर्थात या संशोधनाविषयी नंदिता पालशेतकर यांनी काही प्रश्न उपस्थित नाही केलेले आहेत, पण पूर्ण काळजी घेतली जाते आणि IVF करत असताना जसं इतर पेशंट्स किंवा काही इतर आजार असतील तशी काळजी घेतली जाते, तेव्हा कोरोनाच्या काळातही घेतली जाते, याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो नक्कीच, डेफिनेटली डॉक्टर पालशेटकर बरोबर म्हणतायत की IVF लॅब्स पूर्ण काळजी घेतात. आता प्रॉब्लेम कारणच आहे की याचं एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शनचे चान्सेस. मॅडमनी म्हणालं की HIV असतात की HPV असतात आणि सगळे PPE किट्स वगैरे युज करतात, पण कोरोनामध्ये एक हा प्रॉब्लेम आहे की एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन जास्त असतं आणि एसिम्प्टोमॅटिक इन्फेक्शनचं प्रमाण जास्त झालं की कोणालाही लॅबमध्ये होऊ शकतो आणि लॅबचं सगळ्यांना हे टेस्टिंग होऊ शकत नाही, शक्य नाही आपल्याकडे रोज रोज टेस्ट करायला. म्हणजे हे थोडा धोका तर आम्ही थिओरिटिकल आहे पण नक्की आहे आणि त्याच्यासाठी काळजी घ्यायची, दॅट इज अ फर्स्ट थिंग. आणि प्रायमरली आपल्याला वॅक्सिनेशनवर प्रायोरिटी घ्यायची असते की सगळ्यांना वॅक्सिनेशन झालं आणि आमच्या की IVF लॅब्समध्ये डॉक्टर्स आणि एम्ब्रियोलॉजिस्टला वॅक्सिनेशन झालं असेल, पण इवन पेशंट्स एनकरेज की वॅक्सिनेशन घ्या आणि नंतर गोफत प्रोसिजर्स, म्हणजे हा धोका सगळ्यात कमीत कमी झाला. पण मग डॉक्टर मोदी, या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे लगेच उद्या किंवा अजून 5 महिन्यात कोरोना निघून जाईल जगभरातून असं आपल्याला सांगता येणार नाही, अशा वेळेला तुम्ही जे कपल्स आहेत ज्यांना आई बाबा व्हायचं आहे, ज्यांना ज्या महिला ज्यांना गर्भधारणा अपेक्षित आहे, अशांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल, जे IVF करू इच्छितात किंवा जे नॉर्मल गर्भधारणा ज्यांची अपेक्षित आहे त्यांच्यासाठी? गर्भधारण आणि पेरेंट्स होणं, टू बी पेरेंट्स इज वन ऑफ द ब्युटिफुल थिंग्स आणि ते करायलाच पाहिजे. वी शुड आम्ही आपल्याला डिले करायची गरज नाही. तुम्हाला वाटतं दिस इज द राईट टाइम आणि ते करायला करायचं आहे तर इट्स गो हेड. दर इज त्याचा ऍडिशनल धोका काही नाही, पण त्याच्यासाठी बेसिक प्रिन्सिपल्स की हायजीन आणि वॅक्सिनेशन जर घेतलं तर इट इज मच सेफर. सेफ्टीसाठी आपल्याला हे सगळं करायचं आणि आमचा रिसर्च हे सांगतो की रिसेप्टर्स आहे म्हणजे धोका आहे, आपल्याला कळायला पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे की धोका आहे, म्हणून आपण जास्त प्रिकॉशन घेऊ. दॅट इज द प्रायमरी मेसेज. नक्की डॉक्टर दीपक, तुमच्याशी बोलते, नंदिता पालशेतकर यांच्याशी सुद्धा बोलूया. डॉक्टर नंदिता, मगाशी तुमचा आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, तुम्ही तुमचा तो मुद्दा पण पूर्ण करा आणि आत्ता ज्याविषयी डॉक्टर दीपक बोलतायत त्याविषयी तुम्ही काय सांगाल, जे प्रामुख्यानं या काळामध्ये IVF करू इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? आय थिंक प्रिकॉशन्स, जसं डॉक्टर दीपक बोलले, एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स पण असतात, बरोबर. तर आम्ही काय करतो की पेशंटला मास्क लावला जातो. ओके, पेशंट्सच यु नो पेशंट्स पासून मास्क लावला जातो. आमची सगळी लोक मास्क, हँड हायजीन, हात सारखे धुत असतात आणि प्रत्येक सर्फेस, प्रत्येक पिकअप नंतर आम्ही क्लीन करतो. तर वेळ घेतो, एक एक तास, दीड दीड तास दोन पेशंटच्या मध्ये ठेवतो, त्यामुळे ही प्रिकॉशन घेतो. आता जर त्या सेलवर करोना असेल त्या पेशंटकडनं, तर ते भरपूर वेळा धुतलं, हे डॉक्टर दीपक पण आपल्याला सांगतील की आम्ही ते वॉशिंग मल्टिपल टाइम्स करतो. जे अंड्याच्या भोवती जे क्लाऊड असतो तो आम्ही काढतो, तर तो लगेच काढायला हवा. यु नो आम्ही जे अंडी फ्रिज म्हणजे इन्क्युबेटर मध्ये ठेवतो त्याच्याऐवजी ते क्लीन करायची आणि ते मल्टिपल वॉशिंग करून जो करोना जर असला तिथे बाहेर तर तो काढू शकतो, किंवा दुसरीकडनं आला तर इन्फेक्शन्स भीती कोणाकडनं असते की स्टाफकडनं. तर स्टाफसाठी आम्ही ट्रायजिंग करतो, म्हणजे त्यांना क्वेश्चनेअर दिला जातो रोज सकाळी की तुम्हाला काय सिमटम्स आहेत का, काय त्रास आहे का, कोण तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह आलेला आहे का वगैरे. पेशंट्सना पण सेम ट्रायज फॉर्म दिला जातो, त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशन्समुळे हे होतं. आता एक लक्षात ठेवा की कुठल्याही जगातल्या असोसिएशन म्हणा, आमची वर्ल्ड असोसिएशन आहे फिगो, आमची नॅशनल असोसिएशन आहे फॉक्सी, किंवा कुठेही जगात UK मध्ये USA मध्ये असं सांगितलेलं नाही की तुम्ही प्रेग्नेंट होऊ नका. कारण एका स्त्रीचा तो बायोलॉजिकल क्लॉक असतो, तो ती
तुमचं वय जसं वाढत जातं तसं ते होतं. त्यामुळे प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही प्रेग्नन्सी करू शकता. आणि आतापर्यंत अख्ख्या जगात अबाउट 50% तरी ब्लास्टोसिस ट्रान्सफर्स झालेले आहेत आणि त्यातून काय असं आढळलेलं नाहीये की त्यातून कोविड झालेला आहे किंवा बाळाला त्रास झालेला आहे. इनफॅक्ट माझ्याकडे बऱ्याचशा पेशंट्स आहेत जे सुरुवातीलाच कोविड झालेला आहे ऍट द बिगिनिंग आणि त्यांच्या प्रेग्नन्सी चांगल्या चालल्यात. त्यामुळे हे जे कनेक्शन आहे अबॉर्शन आणि हे कोविडचं अजून प्रूफ झालेलं नाही. काय प्रूफ झालेलं आहे की प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे जरा डिलिव्हरी लवकर होऊ शकते. 40 आठवडे पूर्ण बाळ असतं ते जर 36 आठवड्याच्या आधी झालं तर त्याला प्रीटर्म डिलिव्हरी म्हणतात. तर हे आढळून आलेलं आहे. आणि आई जर आजारी पडली तर थोडं एक्सटेंडनी सिव्हिअर होऊ शकते. व्हेंटिलेटर यूज वाढू शकतो हे असं आढळून आलेलं आहे. आणि आता वॅक्सिनेशन आय थिंक प्रत्येकाने घ्यावं. फक्त आम्ही काय केलंय की वॅक्सिनेशन घेतल्यानंतर थोडे दिवस थांबायला पाहिजे कारण वॅक्सिनचा पण इफेक्ट बॉडीवर होतो. तर त्याचा काय इफेक्ट होतो तो अजून आम्हाला बरोबर समजलेला नाही. आम्ही सगळ्या टेस्ट करतोय सगळं करतोय पण माझ्या प्रॅक्टिस असं आहे की 4 ते 6 आठवडे पहिल्या डोस नंतर हे पिकअप करावं. आणि बाळ सोडायचं काम काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्या गव्हर्नमेंटनी आम्हाला हे पण दिलंय आदेश दिलेला आहे काल की ICMR थ्रू इन्स्ट्रक्शन आल्यात की प्रेग्नेंट वेमेनना सुद्धा वॅक्सिनेशन आता करू शकतो. त्यामुळे इट इज अ व्हेरी गुड साईन दे आर प्रोटेक्टिंग द वेमेन. आणि एवढ्या 30 मिलियन डिलिव्हरीज होतात आपल्या देशात दरवर्षी ह्या सगळ्या पॉप्युलेशनला तुम्ही वाचवलेलं आहे. आय थिंक इट्स अ ग्रेट स्टेप. नक्कीच नक्कीच. डॉक्टर दीपक मोदी आणि डॉक्टर नंदिता पालशेतकर तुम्ही दोघं सुद्धा इतकं छान सांगता आहात, इतकं छान मार्गदर्शन करता आहात. खरं तर कुठलंही संशोधन काय लोकांना घाबरवण्याकरता होत नसतं, तर खबरदारीचे उपाय योजता येतात, त्या अनुषंगाने पावलं उचलता येतात म्हणून संशोधन असतं. तुम्हा दोघांशीही अधिक चर्चा करायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. गर्भधारणा आणि कोरोना या कार्यक्रमात ब्रेक घेऊन लगेच भेटू. पहा फक्त News18 लोकमत. कोरोना आणि गर्भधारणा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठलंही जोडपं किंवा कुठलीही महिला जिला आई व्हायचं आहे, ज्या कपलला ज्या जोडप्याला IVF करायचं आहे, या सगळ्यांनी ऐकावं असा हा कार्यक्रम आहे. डॉक्टर दीपक मोदी वरिष्ठ संशोधक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि डॉक्टर नंदिता पालशेतकर IVF तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर दीपक मोदी, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की हे संशोधन काही कुणाला घाबरवण्यासाठी होत नसतं, तर उलट काय खबरदारी घेता येईल यासाठी संशोधनं होतात आपल्या जगभरामध्ये. मग डॉक्टर दीपक, समजा जर असं झालं की IVF केलंय आणि जे 2 किंवा 3 दिवसाचं भ्रूण आहे त्याला कोरोना आढळला, तर काय करता येईल? किंवा एखाद्या महिलेमध्ये गर्भधारणा झाली असेल तर तिने अशी काही गोष्ट आढळली तर काय करावं किंवा काय काळजी घ्यावी? गर्भधारणाचा आधी भ्रूणला जर कोरोना झाला तर त्याचा इफेक्ट आतापर्यंत आपल्याला कळलं नाही की ते काय होऊ शकतं. आता तेवढं कळलं की रिसेप्टर्स आहे म्हणजे थिअरिटिकल धोका आहे. पण जर प्रेग्नन्सीमध्ये गर्भधारणानंतर जर कोरोना झाला तर नंदिता मॅडमनी सांगितलंय की 99% ऑफ प्रेग्नन्सीज मध्ये सेफ्टी असतं, पण देर आर सम चान्सेस ऑफ अबॉर्शन आणि थोडंसं चान्सेस जास्त आहे फॉर प्रीटर्म बर्थ साठी. तर कोरोना होऊ नये तेवढ्यात आता तर काळजी घ्यावी लागणार आपल्याला. आणि हँड हायजीन, सेफ्टी मेजर्स आणि सोशल डिस्टन्सिंग हा मॅक्सिमम करायचा. आणि ऍज मॅडम सर आणि ICMR ने पण आता क्लॅरिफाय केलं आहे की प्रेग्नन्सीमध्ये आता वॅक्सिनेशन करता येईल. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर झालं की सेकंड ट्रायमेस्टर पासून प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला वॅक्सिनेशन घेता येईल. आणि माय ऍडवाइस वुड बी की सगळ्यांनी वॅक्सिनेशन घ्यावं आणि डॉक्टरचा सल्ला घेऊन IVF किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करावी. नक्की. नंदिता पालशेतकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नंदिता, या कार्यक्रमाचा शेवट करताना तुम्ही महिलांना किंवा अगदी प्रत्येक जोडप्याला ज्याला इच्छा आहे, ज्याचं वय निघून जाईल अशी ज्याला एखादीला भीती वाटत असेल, तर अशा सगळ्यांसाठी त्यांच्या मनातली भीती जावी गर्भधारणेविषयीची, IVF विषयीची, आता तर डेल्टा प्लसची पण भीती आहे, या सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
आय थिंक स्वाती, पहिलं म्हणजे मला डॉक्टर दीपक मोदीला कॉंग्रॅच्युलेट करायची की आपले इंडियन सायंटिस्टने एवढा फॅन्टॅस्टिक बेसिक रिसर्च पेपर केलाय. ओके, ते आय मीन इट इज फॅब्युलस, कारण तो इंडियातून रिसर्च आला अँड इट्स अ व्हेरी हाय लेवल ऑफ रिसर्च. म्हणजे जे मी वाचत होते वगैरे, त्यांचा फुल पेपर बघितला आम्ही जेव्हा पब्लिश झाल्यावर, तर ते कॉंग्रॅच्युलेशन. आणि बाकीच्या लोकांना मला सांगायची इच्छा आहे की आम्हाला आता हळूहळू कळतंय, पण आत्तापर्यंत जे एक वर्षाचा काळ गेलेला आहे त्यातून आम्हाला कळलेलं आहे की एवढं घाबरू नका करोनाला. करोना इज गोइंग टू स्टे विथ अस प्रॉबेबली फॉर अ लॉंग टाइम. आता अजून एखादं वर्ष पण निघून जाईल ह्या पॅन्डेमिक मध्ये. पॅन्डेमिक्स असे येतात, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह असे येतात, आणि त्यामुळे आपल्याला त्या बाबतीची तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे आपण लाईफ एकदम स्टॉप नाही करू शकत. तर तुम्ही करू शकता, पण प्रिकॉशन्स घ्या. जसं डॉक्टर मोदी बोलले की हात धुवा, यु नो, फेस हायजीन, हँड हायजीन, कम्प्लीट मास्क, मास्क काढायचा नाही कुठल्याही याच्यात, आणि हात धुणं हे फार, म्हणजे आपली जी परंपरा होती पूर्वीची, हातपाय धुवायचं बाहेर न आल्यावर, आय थिंक हे फार महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही काळजी घेतल्या तर मी सांगते की यू कॅन बी सेफ. आणि वॅक्सिनेशन, आता आपल्या देशात वॅक्सिनेशन अवेलेबल झालेलं आहे, त्यामुळे त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे सगळ्यांनी. वॅक्सिनेशन पासून घाबरू नका. आणि इनफॅक्ट अमेरिकेत तर पहिल्या 3 महिन्यात प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिनेशन घेतलं तर बाळ पण प्रोटेक्टेड होतं, अगदी बरोबर, असा संशोधन आलेलं आहे. पण आपल्याकडे ते त्या वॅक्सिन बद्दल तेवढी माहिती नाही, म्हणून आम्ही सगळे गायनेकोलॉजिस्ट म्हणतोय की दुसऱ्या, म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर, जो तिसरा महिना कम्प्लीट झाल्यावर नंतर घ्या असं आम्ही रेकमेंड करतोय. कारण अजून आम्हाला ते यु नो डेटा मिळालेला नाही. पण आय थिंक नथिंग टू वरी स्वाती. आय थिंक द लेडीज शुड टेक केअर, सांभाळून राहावं हात, फेस हायजीन. आणि आपल्या घरात जर कोणाला करोना आलं तर त्याला आयसोलेशन मध्ये टाकावं. बाकीची गोष्टी काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या संशोधना संदर्भातला आढावा डॉक्टर मोदींशी संवाद हा सगळा आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी साधला. त्यांचा हा रिपोर्ट आहे, त्यांची ही बातमी आहे. नंदिताजी, तुम्ही कॉंग्रॅच्युलेट केलं, तुम्ही अभिनंदन केलं डॉक्टर मोदी यांचं, त्यामुळे त्यांना फक्त या कार्यक्रमातली शेवटची प्रतिक्रिया विचारते. डॉक्टर मोदी, तुम्हाला खूप साऱ्या प्रतिक्रिया देशभरातून, महाराष्ट्रभरातून आल्या असतील या संशोधना संदर्भातल्या. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांनी तुम्हाला काय प्रतिक्रिया दिल्या आणि या संशोधनाविषयी, त्याच्या प्रक्रियेविषयी थोडक्यात तुम्ही जाताना आम्हाला काय सांगाल? आमचा फ्रेटर्निटी, सायंटिफिक फ्रेटर्निटी मध्ये तर एखादा पब्लिकेशन आला आणि हा एक इंटरनॅशनल जर्नल, जर्नल ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन आणि जेनेटिक्स मध्ये आलाय. लोकांना खूपच पेपर आवडला, इंटरनॅशनली लोकांनी पाठवलं की एक महत्वाचं संशोधन आहे आणि कळायला आपल्याला पाहिजे होतं की धोका काय आहे आणि काळजी काय घेऊ शकतात हे आपल्याला आता प्लॅनिंग करता येईल. जसं नंदिता मॅडम म्हणाल्या की आपण प्रेग्नन्सी स्टॉप करायचे नाही, वी कॅनॉट स्टॉप अवर लाईफ, वी हॅव टू कंटिन्यू. आणि मातृत्व घ्यायचं आणि प्रेग्नन्सी व्हायचं आहे, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग, इट इज अ बर्थ राईट ऑफ एव्हरी ह्युमन बिंग. आणि आपल्याला काळजी घ्यायची पण घाबरायचं नाही. बी सेफ, दॅट इज द प्रायमरी मेसेज. डॉक्टर दीपक मोदी, आपलं या संशोधनाकरता अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपले अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवलेत, आपल्या प्रेक्षकांशी छान संवाद साधलात. आणि डॉक्टर नंदिता पालशेतकर, म्हणजे आपल्याविषयी तर काय बोलायचं, कारण आपण कायमच असं मार्गदर्शन करत आलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि खूप सोप्या भाषेमध्ये तुम्ही महिलांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचू शकता. खूप खूप आभार आपले सुद्धा, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. कोरोना आणि गर्भधारणा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो आहोत. सगळ्या महिला ज्या ज्यांना म्हणजे ज्या मूल व्हावं असं इच्छा व्यक्त करतात किंवा त्या या कालावधीमध्ये गर्भधारणा करू इच्छितात, त्या सगळ्यांनी घाबरून जाऊ नका. दोन्ही डॉक्टर्सनी जसं सांगितलंय, काळजी घ्या स्वतःची आणि अर्थातच हायजीन कसं पाळता येईल याची देखील. इथेच थांबतो, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.